श्रीवंत येथूनच प्रसारित होणारे लोकमान्य चॅनल सर्वसामान्यांची आवड निवड असलेले दक्ष टाइम्स आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क करा. नमस्कार, दक्ष टाइम्समध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या खास वृत्तामध्ये आपण पाहणार आहोत, डॉक्टर हेडगेवार शिक्षण संकुल अहमदनगर येथे कधी कुलकर्णी सरांना वाहण्यात आली स्मृती सुमनांजली. या वृत्तामध्ये सविस्तर आपण पाहणार आहोत, अहमदनगर येथील विद्या प्रतिष्ठान केंद्र अहमदनगर संचलित डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान या कॉलेजमध्ये संस्थेचे विश्वस्त व कॉलेजचे माजी प्राचार्य कदी कुलकर्णी यांचे जन्मदिनाचे औचित्य साधत त्यांचे कुटुंबियांकडून स्मृती सुमनांजली वाहण्यात आली. उभे आयुष्य कदी कुलकर्णी यांनी डॉक्टर हेडगेवार शिक्षण संस्थेला वाहिले होते, म्हणूनच हा कार्यक्रम संस्थेच्या हॉलमध्ये घेण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली. माजी प्राचार्य कदी कुलकर्णी यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्या सर्वांनी स्वलिखित साहित्य तयार केल्याने स्मृती सुमनांजली ही स्मरणिका प्रकाशित करणे शक्य झाले, असे बोलताना गायत्री पांडव यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉक्टर चोभे यांनी व इतर प्राध्यापकांनी जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. या दुःखद व सुखद अशा या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर गायत्री पांडव यांनी केले, तर सूत्रसंचालन कुमारी आरती शिरसाट व कुमारी मृणाल वाहुरवाग यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वसंत देशपांडे माजी अधिष्ठाता पुणे विद्यापीठ हे होते, तर अध्यक्ष दादाराम ढवान हे होते. यावेळी बोलताना अनेकांनी आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली. यावेळी बोलताना डॉक्टर भूषण पाटील हे भावूक झालेले दिसले. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित प्राध्यापक गाडेकर सर, प्राध्यापक जाधव सर, प्राध्यापक बल्लळ सर, प्राध्यापक पारदे मॅडम, प्राध्यापक डॉक्टर प्राचार्य चोभे सर, डॉक्टर नंदिनी पाटील, डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी, डॉक्टर भूषण पाटील, डॉक्टर उर्मिला कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर गंधे सर, गार्गी पांडव, गिल्डा मॅडम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा फळ श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रकाशित करण्यात आलेल्या स्मृती सुमनांजली या स्मरणिकेतील लेख वाचताना डॉक्टर सौ कल्याणी लंके यासुद्धा भावूक झालेल्या दिसल्या. कधी कुलकर्णींचे सहकारी म्हणून शेवटपर्यंत राहण्याचा आनंद मला मिळाला. प्रत्येक घटनेतील मी साक्षीदार आहे. स्मृती सुमनांजली पुस्तक प्रकाशित केले याबद्दल धन्यवाद. वडिलांबद्दल सर्व चांगले बोलतात, परंतु इतर मंडळी जेव्हा बोलतात तेव्हा त्या व्यक्तीची उंची आपल्याला समजते, असे बोलताना डॉक्टर वसंत देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कधी कुलकर्णी यांनी आपल्या कॉलेजला एक चांगली मोठी उंची मिळून दिल्याचं बोलताना अध्यक्षस्थानावरून दादाराम ढवान ही बोलत होते. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्वांसाठी सुंदर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. यावेळेस सर्व मान्यवर हे आनंदित असल्याचं दिसलं. या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर ओंकार कुलकर्णी यांनी मानले. बोलताना डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की आभारात भार असतो, धन्यवादात वाद असतो, म्हणून आम्ही सर्वजण आम्ही आपल्या ऋणातच राहू इच्छितो. प्रथमतः ज्या सर्वांनी स्मृती सुमनांजली या पुस्तकाच्या साठी जे लेख दिले, ज्यांच्यामुळे आपण या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी इथे आज जमलो आहोत, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. कारण त्यांनी जर लेख दिले नसते, आपली स्मृती सुमने अर्पण केली नसती, तर आज आपण पुस्तक बनवू शकलो नसतो आणि आज इथे जमलो नसतो, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला नसता. तर त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. केंद्राचे अध्यक्ष दादाराम धोरण साहेब, माननीय दत्ताजी जगताप यांनी या वास्तूमध्ये या सभागृहामध्ये आपल्याला आज कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली, ज्याच्यामुळे आज आपण इथे कार्यक्रम घेतोय, त्यांच्यासुद्धा मी ऋणी आहे. बीएड कॉलेजचे प्राचार्य चोभे सर, त्यांचंही नेहमीच मोगल मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं. त्यांनी आपल्या बाबांनी जे पुस्तकं कॉलेजला दिले होते त्याच्यासाठी पुस्तकाला त्या शैक्षणिक मानसशास्त्र दालन असं नाव देण्याचं मान्य केलं, तर त्याबद्दल मीसुद्धा त्यांना ऋणी आहे. आणि
केला आहे की त्यांच्या नावाने दालन उभा करण्याचा आणि एक रूम असावी आणि त्याला बाबांचं नाव द्यावं यासाठी आम्ही सर्वजण नक्कीच विचार करूयात आणि काहीतरी आपण त्यासाठी प्रयत्न नक्कीच करूयात. आपल्या जीवनातील कधी कुलकर्णींचे स्थान यावर काही लेख मागविण्यात आले होते. या लेखातून स्मृती सुमनांजली ही स्मरणिका तयार झाली. याचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या या खास वृत्ताबरोबर तुर्तास आपण येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन अशाच बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स, श्रीगोंदा.